अजित पवार यांनी मौन सोडलं जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अँड प्रकरणात काल जवळपास साडे नऊ तास चौकशी करण्यात आली जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं पण या चर्चेनंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही सातत्याने याबद्दल सांगितलं आहे की वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या ज्या योजना असतात त्यांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो त्यांना बोलावल्यानंतर ते पूर्णपणे सहकार्य करतात अशा प्रकारे आपण पाहतो जयंत पाटील यांना काल रात्री नऊ वाजता सोडल्यानंतर त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे असं अजित पवार म्हणाले तुम्ही सर्वांनी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचं काम केलं आता याबद्दल दबक्या आवाजात अनेकदा वेगवेगळे मान्यवर वेगवेगळ्या भूमिकेत मांडतात आपलं मुंबईचं चा अधिवेशन चालू असताना पुरवणी मागण्यांच्या वेळेस वरच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाने काय सांगितलं ते आपण सर्वांनी बघितलं आहे ते सगळं रेकॉर्ड मध्ये आहे असं अजित पवार यांनी म्हणलेलं आहे मला एक सांगा ज्या वेळेस आम्ही लोकसत्तेमध्ये कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी स्टेटमेंट केलेलं आहे जयंतरावांना काही एकट्याला तिथे बोलवलेलं नाहीये आधी भुजबळ साहेबांनाही बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव अनिल देशमुखांना बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट मला दाखव इतरही वेगळे प्रफुल्लभाईंना पण बोलवलं होतं त्यावेळेस माझं स्टेटमेंट दाखव तुम्ही लोक ना तुम्ही त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक असा काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात मी मी मी, मी, मी तू आता तू प्रश्न विचारला हो, मी उत्तर देतो त्याबद्दल मी कधी कुणालाही कुणाच्याही बद्दल कुठलंही स्टेटमेंट त्या ठिकाणी करत नाही कारण माझ्याही बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरातल्या अनेक ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये इन्कम टॅक्सने बावीस ठिकाणी धाडी टाकल्या होत्या त्यावेळेस माझं मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं मी माझ्या कामाला लागलो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई